आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सॉफिस सर, सत्कार मूर्ती मुंडे साहेब, टी आर साहेब, तसेच आमचे सहकारी सुरेश भगवंतराव. आज मला फार एक आनंद असं होतोय की जे 25 वर्षापूर्वी सामाजिक बांधिलकीने जे एक रोपटं लावलं होतं त्या रोपट्याची आज आपण फळं पाहतो आहेत. तर 25 वर्ष पूर्ण झाली तरी फळं उत्कृष्ट प्रकारे देत आहेत. मी 1986 मध्ये जैन संघटना भारतीय जनता शांतीराजी मुथ्थायांची जॉईन केली आणि त्यावेळेस आम्ही मीटिंगमध्ये प्रश्न उपस्थित केला किंवा आपण काय करू शकतो, ब्लड कॅम्प घेणे, हे घेणे, ते सर्व करतो, परंतु आर्थिक व्यवहार आपल्याकडे नाही. लोकांच्या अनेक गरजा आहेत, सिल्वरसारख्या ठिकाणी सुद्धा अनेक गरजा आहेत, लहान मोठे व्यापारी आहेत, त्यांना आपण काय करू शकतो. त्यावेळेस त्यांनी ही कल्पना दिली की आपण एक परसंस्था स्थापन करावी की जेणेकरून सर्व समाजातील सर्वसामान्य व्यक्तींना याचा उपयोग होईल. आणि हा उद्देश समोर घेऊन आम्ही सिल्लोड शहरामध्ये 1994 मध्ये महावीर नागरी सहकारी संस्था फक्त 1,000 रुपये सभासद फी घेऊन आणि 2,51,000 रुपये जमा करून आणि ही संस्था सुरू केली. हे माननीय चेअरमन साहेबांनी सर्वांना सांगितलं आहे, मी जास्त वेळ घेत नाही. पण एकच ही संस्था आजपर्यंत जी नावारूपाला आली आहे याचं कारण जे आहे, जे संचालक मंडळ आहेत मागच्या 25 वर्षात कार्यरत आहेत, ते अगदी कोणत्याही त्यांच्यावर निष्कलंक असे काम करीत आहेत. कोणताही 1 रुपया त्या संस्थेचा घेत नाही, चहा सुद्धा आपल्या पदरी पितात. त्याचप्रमाणे संचालक मंडळासोबत जे आपले पिग्मी एजंट आहेत, खरं म्हणजे त्या टायमाला आम्ही 1 रुपया ठेव घेतली नाही. पिग्मी एजंटच्या भरोशावरच आमची ही पतसंस्था चालू होती. 2,51,000 रुपये वाटायचे कसे हा प्रश्न आमच्या समोर होता. त्याच टायमाला आम्ही संतोष पिग्मी ठेव योजना सुरू केली आणि त्या पिग्मी योजनेवरच ही भरभराटी सुरू झाली. त्याचप्रमाणे आमचे जे मॅनेजर असतील, स्टाफ असेल किंवा त्याही पेक्षा जे ठेवीदारांनी आमच्या महावीर नागरी पतसंस्थेवर विश्वास ठेवला, त्या ठेवी ठेवल्या, त्या ठेवीदारांचा सुद्धा आम्ही फार फार आभारी आहोत पतसंस्था. आणि मी सुद्धा त्यांना धन्यवाद देतो. फक्त ठेवीदारच नव्हे परंतु त्या ठेवीचा सदुपयोग करण्याकरता जे सर्वसाधारण व्यक्तींनी जे कर्ज घेतलं, मला वाटतं सुरुवातीला 25,000 रुपयापासून आम्ही कर्ज वाटप सुरू केली, 25 ते 50 केले, 25 ते 1 लाख केले. परंतु हे कर्ज वाटप करत असताना व्यक्ती कोण आहेत, त्याला गरज काय आहे, त्याला खरंच गरज आहे का, हे आणि तो या पैशाचा विनियोग चांगला करणार आहे का हे पाहून कर्ज दिले गेलं. आणि ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं ते आज आपलं घर, दार, दुकानं हे सर्व व्यवस्थित केलेलं आज आमच्या नजरेत येतं. मी एकच सांगू इच्छितो की ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनी वेळेवर जर फेडलं आणि ज्यांनी ठेवी ठेवल्या त्यांनी त्या पतसंस्था असो किंवा बँकेत असो त्यांच्या विश्वासावर पूर्ण ठेवाव्या, नाही तर काही वेळ हवाही होतात, अफवाही होतात. त्या अफवेला लोक बळी पडून काही चांगल्या पतसंस्था म्हणा काही बँका सुद्धा तळागाळायला लागतात. हे या सिल्लोडमध्ये होऊ नये आणि आजपर्यंत झालेलं नाही, पण यापुढे असं होऊ नये. काही अविश्वासाने सुद्धा असं होतं. तर ही जी भरभराटी झाली आहे याच्यामध्ये सर्वांचा हातभार आहे. आणि जे सामाजिक कार्याच्या रूपाने ही पतसंस्था सुरू केली आहे, अनेक सामाजिक कार्यांनी येणाऱ्या संचालक मंडळांनी जे आहे त्या संचालक मंडळी करावं आणि या पतसंस्थेत चांगले चांगले दिवस येतील, भरभराटी हो, ही शुभेच्छा देऊन माझी.